सामन्याला इथे सुरुवात होईल. स्वर्गीय रामकृष्ण घरत स्मृती चषक 2021 मधला सामना. पहिल्याच बॉलवर दमदार हिट येतोय. बॉल सीमारेषा पलीकडे, चार धावांसाठी चौकार. केतनच्या बॅटमधून इथे चौकार आलाय. सुरुवात अतिशय चांगली झाली आहे टीम मौलिक इलेव्हन वाघबिळची. हिंदवी युवा प्रतिष्ठान काल्लेरच्या विरुद्ध खेळत असताना दोन दिवसांमध्ये भिवंडीचे संघ सेमी फायनल मध्ये दाखल झाले. तर आज पाहूया ठाणे जिल्ह्यातील संघ इथे चांगल्या पद्धतीने खेळ करेल का. ओवर पिच बॉल इनसाइड आउट खेळलाय. फटका चांगला आहे. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. दोन रन इथे यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. टीमची धावसंख्या 6 वर. बॅट्समन केतन मैदानामध्ये खेळतोय. मौलिक इलेव्हन वाघबिळ आपला एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवश्यक असेल. रन झाले 6. तर 6 रन झाले स्कोरबोर्डवर. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट, डीप मिड विकेटला फिल्डर येतोय. एक रन इथे कंप्लीट होते. थ्रो चांगला होता. पुन्हा एकदा एकच रनवर समाधान मानावं लागेल बॅट्समनला. रन इथे मिळेल 1. नंदू पाटील आणि केतन ही सलामीची जोडी मैदानामध्ये. टीम मौलिक इलेव्हन वाघबिळ कडून बॅटिंग इथे करावी लागते. या अगोदरचा सामना चेस करताना जिंकला होता या टीमने. 55 रन चेस केल्या होत्या. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हिंदवी युवा प्रतिष्ठान काल्लेर या संघाने मात्र डिफेंड केल्या होत्या रन. सोनुआई स्पोर्ट्स बाळकुंभच्या विरुद्ध खेळत असताना फुलर लेनचा बॉल होता. फटका चांगला आहे. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर आहेत. बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 रन इथे कंप्लीट केल्या जातील. बॅटिंग करत असताना नंदू पाटील यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर आत्तापर्यंत 9. समजदारीचं क्रिकेट मैदानामध्ये 9 रन स्कोरबोर्डवर. लक्ष प्रस्थापित करायचं या मॅचमध्ये. स्वर्गीय रामकृष्ण घरत स्मृती चषक 2021 हा महासंग्राम आज 3 मार्च तिसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत आणि तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला तिसरा संघ सेमीफायनलमध्ये दाखल होणार आज समजेल. पुढे सरसावट डान्सिंग डाऊन द विकेट खेळलाय. समोरच्या दिशेने फिल्डिंग खराब आणि बॉल आता सीमारेषेच्या लगत जातोय. अखेर बॉल पायाने अडवला तोपर्यंत रन डबल मिळतील. पुन्हा एकदा 2 रन ऍड होतात टीमच्या टोटलमध्ये. नंदू पाटील यांच्या बॅटमधून टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 11. पहिले षटक मार्गस्थ. 11 रन स्कोरबोर्डवर. पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करत असताना बॉलर पहिले षटक नंदन यांच्या माध्यमातून. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये ऑन ड्राईव्ह केलाय. मिड ऑनला फिल्डर भरपूर वेगाने येत आहेत. त्यापेक्षा चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली. बॅट्समनच्या माध्यमातून 1 रन मिळते नंदू पाटील यांना. अशा पद्धतीने पहिलं षटक इथे मात्र संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन झालेले आहेत 12. तर चांगली सुरुवात मी म्हणेन. 12 रन स्कोरबोर्डवर आलेले आहेत. विकेट गमवलेली नाहीये टीम मौलिक इलेव्हन वाघबिळच्या माध्यमातून. हिंदवी युवा प्रतिष्ठान काल्लेरच्या विरुद्ध खेळत असताना. काल्लेर हा भिवंडी परिसरातील संघ, दुसऱ्या बाजूला वाघबिळचा संघ अशी लढत आपल्या समोर इथे पाहायला मिळते. दोन्ही टीमने 1-1 सामना जिंकलाय. पहिल्या 2 दिवसाचा विचार केला तर दोन्ही भिवंडीचे संघ या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये दाखल झालेत. पहिल्या दिवसाचा खेळ रंगला त्या दिवशी आर्यन इंटरप्रायझेस टेंबिवली या संघाने बाजी मारली. तर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळेला केवनी दिवे, 11 केवनी दिवे हा संघ या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरलाय. आज तिसरा दिवस या स्पर्धेचा आणि तिसऱ्या दिवसामध्ये देखील 1 संघ या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये दाखल होईल. तत्पूर्वी क्वार्टर फायनलमध्ये 1 संघ पुढच्या फेरीमध्ये गेलाय. त्या संघाचं नाव आहे नरेश स्पोर्ट्स कासार वडवली. तर नरेश स्पोर्ट्स कासार वडवलीच्या विरुद्ध या मॅचमधून जो संघ जिंकेल तो खेळण्यासाठी तयार होईल, सज्ज होईल नेक्स्ट मॅचमध्ये. मॅच नंबर 7 आपल्या समोर आम्ही घेऊन येऊ, परंतु जास्त वेळ घेऊ नका या मॅचमध्ये.
बॉलिंग मार्क वर आलाय सेकंड ओवर मध्ये सुनील पावर प्ले मध्ये मैंडेटरी पावर प्ले दिलीप च्या हाता मध्ये इथे षटक सोपवले माफ करा दिलीप यांच्या खांद्यावर षटक ओवर नंबर सेकंड मध्ये बॅकवर्ड पॉइंट लेग फील्डर ठेवण्यात आलाय कवर पॉइंट लेग फील्डर आहे शॉर्ट कवर 30 यार्ड सर्कल च्या आत मध्ये मिड ऑन 30 यार्ड सर्कल च्या आत मध्ये आहे हा बॉल सोडून दिलाय सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये अंपायर कडून कुठलीच हालचाल नाहीये त्यामुळे इथे असेल हा डॉट बॉल रन इथे मिळणार नाही बॅट्समनला पहिला डॉट बॉल पावर प्लेच्या दरम्यान अनुभव पणाला लावत असताना या दुसऱ्या षटकामध्ये बॉलर दिलीप चांगली बॉलिंग दिलीप यांच्या माध्यमातून पहिला डॉट बॉल इथे प्रेशर निर्माण करणारा नक्की असेल बॅट्समन नंदू पाटील यांच्यावर स्ट्राइकिंग एंडला नंदू पाटील नॉन स्ट्राइकिंग एंडला केतन दुसऱ्या बॉलवर कडा प्रहार मिड विकेटला हा फटका येतोय नंदू यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पलीकडे षटकार आणि झेल पकडलेल्या प्रेक्षकांना 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल या स्पर्धेमध्ये षटकाराच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर जो प्रेक्षक झेल पकडेल त्याला 200 रुपयाचं पारितोषिक असेल शॉर्ट बॉल सोडून दिलाय अंपायरचा इशारा आहे तो हा वाईड बॉल असेल आता मात्र थोडीशी लाईन आणि लेंथ बिघडली आहे त्याचं कारण आहे या अगोदरच्या बॉलवर एक मोठा षटकार ठोकला होता नंदू यांनी मिड विकेटला आणि त्याचमुळे बॉलर दिलीप यांच्या माध्यमातून कुठेतरी लाईन आणि लेंथ भरकटलेली पाहायला मिळाली पुन्हा एकदा कमबॅक करण्याची आवश्यकता आहे परंतु नंदू तेवढ्याच ताकदीचा बॅट्समन एक मात नंबर बॅट्समन ओव्हर पिच बॉल इनसाइड आउट फटका खेळलाय सरूर डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय दोन रन इथे नक्की मिळतील बॉल अडवला गेलाय नंदू यांच्या खात्यामध्ये दोन रन जात आहेत टीमची धावसंख्या वाढते रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर 21 षटक क्रमांक दुसरं इथे सुरू असताना चांगली सुरुवात मी म्हणेन दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून विकेट गेलेली नाहीये बॅटिंग चांगली होते रन वाढतायत टीम वाघबळीसाठी मागच्या मॅचमध्ये त्यांनी चेस केल्या होत्या रन या मॅचमध्ये पहिली बॅटिंग करावी लागते दोन्ही टीमसाठी विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतोय यावेला फुल टो स्क्वेअर लेगला उडवलाय डीप मध्ये फिल्डर आहे एका हाताने बॉल आतमध्ये फेकण्याचा प्रयत्न परंतु तरी देखील हाताला ब्रश होऊन बॉल जातो सीमारेषा पलीकडे सहा धावांसाठी नंदू यांच्या बॅटमधून उत्तुंग षटकार भागेश इथे प्रयत्न करत होता आणि ज्या प्रेक्षकांनी कॅच घेतलं त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक यावेळेला आणखीन एक चांगला चौकार येतोय बॅट्समन नंदू यांच्या बॅटमधून आणि या चौकाराने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर झाली आहे 31 कुणाल सर आपण व्यासपीठावर बघत असाल पाच झेल टिपलेत या स्पेक्टेटरने ज्यांना 200 रुपयांचं पारितोषिक भेटतंय मैदानात किती झेल सोडले गेले आणि यांनी मैदानाच्या बाहेर कसे झेल टिपले तुमचं हार्दिक अभिनंदन सदानंद मडवी यांच्या माध्यमातून काही पारितोषिक आहेत वाघबी टीमसाठी एज घेतली आहे गल्लीमधून बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने याही वेळेला रन मिळतील पंचांचा इशारा येतोय चौकार आणि या चौकारानंतर हे षटक क्रमांक दुसरं इथे संपलंय दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 35 तर पिंट्या पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक सदानंद मडवी यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आणि जे आपल्या स्पर्धेचे आयोजक आहेत रवी रामकृष्ण घरत साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक सलग तीन षटकार जर कुठल्या बॅट्समनने लगवले मौलिक इलेव्हन वाघबळीच्या त्यांच्यासाठी इथे दिलं जाईल तर दोन ओव्हरचा खेळ इथे संपलाय दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन झालेले आहेत 35 खूप चांगली सुरुवात चंदूजी या मॅचमध्ये 35 रन स्कोरबोर्डवर झालेले आहेत
लीलाधर मनेरा यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचे पारितोषिक असेल तीन षटकारासाठी। तर पारितोषिकांची भरमार तर पाहायला मिळते, परंतु कुणालजी पॉवर प्लेचा ज्या पद्धतीने उपयोग करायला पाहिजे तो केलेला आहे। मी म्हणेल दोघांनी देखील, केतन यांनी देखील आणि त्याचबरोबर नंदू पाटील यांनी, नावाला साजेशी कामगिरी झाली आहे। म्हणजे ज्या पद्धतीने धावफलक निघालाय एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघालाय, म्हणजे 70-75 किंवा त्याहूनही पुढे जर ही सरासरी गाठली तर, परंतु या ठिकाणी कमबॅक करावं लागेल काल्लेरला। अन्यथा वाघबीळ आणि त्यांची जी बॅटिंगची ही खोली आहे ती खूप मोठी आहे, त्यामुळे मोठ्या धावसंख्येच्या दिशेने तेही जाऊ शकतात। नो डाऊट, ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे त्या दिशेने वाटचाल तर या टीमने केली आहे। सुरुवात दमदार झाली आहे, दमदार खेळाचं प्रदर्शन केलं बॅट्समन नंदू पाटील याने। महत्वाचे फटके त्यांच्या बॅटमधून आलेत, मेरिटवर स्ट्रोक येतात। एक चान्स नक्की निर्माण झाला होता, भागेशने प्रयत्न देखील तेवढाच दमदार केला, परंतु त्याच्या प्रयत्नांना अपयश आलं आणि तिथे देखील षटकार आला नंदू पाटील यांच्या बॅटमधून। केतन आता स्ट्रायकिंग एंडला बॉल तयार होत आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये। नंदन आणि नंदनचा पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने तर खेळला आहे, पंचांचा इशारा येतोय षटकार। आणि प्रेक्षकांनी झेल पकडला असेल तर 200 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांना दिलं जाईल। तर एक उत्तुंग षटकार इथे पाहायला मिळतोय, प्रेक्षकांना देखील नाराज केलेलं नाहीये आमच्या आयोजकांनी। रवी रामकृष्ण घरत आणि अमर रामकृष्ण घरत साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा स्वर्गीय रामकृष्ण घरत मूर्ती चषक 2021। यावेळेला बॉल थोडासा पुढे पडतोय, पुन्हा एकदा 2 रन घेण्याची संधी आहे केतनकडे, 2 रन मिळतील। टीमची धावसंख्या 43 या आकड्यावर, 43 रन, चांगला स्टँड पहिल्या विकेटसाठी दोन्ही बॅट्समन देत असताना। तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे आणि 43 रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर, भरपूर वेगाने रन येत आहेत ही महत्वाची बाब। हवेचा वेग ज्या दिशेने आहे लेफ्ट हँडेड बॅट्समन भरपूर आक्रमक ठरू शकतात आणि तेच इथे दिसतंय। आणखीन एक दमदार स्ट्रोक ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर येतात, 1 रन इथे मिळते समोरच्या दिशेने, 1 रन टीमच्या टोटलमध्ये, धावसंख्येत भर पडते, रन झाले 44। स्वर्गीय रामकृष्ण घरत स्मृती चषकाचं आयोजन आज तिसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत। उद्या आणखीन 8 संघ ग्रामीण गटातील खेळताना दिसतील आणि खऱ्या अर्थाने 5 आणि 6 मार्चला भारतातील दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये खेळतील। खुल्या गटातली स्पर्धा आपल्या समोर रंगेल। 2 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे खुल्या गटासाठी, 1 लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे खुल्या गटासाठी। मालिकावरासाठी 25,000 रुपयाचं रोख पारितोषिक, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी प्रत्येकी 10,000 रुपये रोख, व आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी 3,990 रुपयाचं पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी दिली जाईल। पुढे सरसावत फटका हवेत खेळलाय नंदू यांनी, डीप मध्ये फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे, 6 धावांसाठी मॅक्सिमम षटकार। नंदू इथे हेच सांगतायत, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आम्हाला पोहायला आवडतं आणि इथे एक मोठा षटकार त्यांच्या बॅटमधून, हवेच्या विरुद्ध दिशेने हा षटकार येतो आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्धशतक, पूर्ण झालंय 50 रन स्कोरबोर्डवर। या तिसऱ्याच ओव्हरच्या खेळाच्या दरम्यान टीम मौलिक 11 वाघबीळच्या माध्यमातून काल देखील ठाकूरपाडा येथे जाऊन रात्रभर ते क्रिकेट खेळलेत, आता देखील ते खेळत आहेत। आणि यावेळेला चेंज ऑफ पेस गती थोडीशी कमी केली, विकेट कीपरने थ्रो केला स्टंपवर, त्याचा फायदा इथे मिळतोय, रन मिळते, 1 दुसरा रनचा प्रयत्न परंतु थांबवलाय आता केतनने। अंपायरचा सिग्नल येतोय, बाईटच्या स्वरूपामध्ये 1 रन मिळेल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये जाईल आणि या एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या होते 51। शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला आणि लास्ट बॉल टाकण्याची जबाबदारी पुन्हा एकदा नंदन यांच्या खांद्यावर आहे, परंतु नंदन या ओव्हरमध्ये देखील थोडेसे महागडेच आपल्याला पाहायला मिळाले। 2 मोठे षटकार या ओव्हरमध्ये आलेत, आतापर्यंत 16 रन खर्च त्यांनी केलेत। बॉलिंग मार्कवर सज्ज होईल केतनच्या समोर, टीमची धावसंख्या 51। हा बॉल चांगल्या टप्प्यावर पीच झालाय, विकेट कीपरचा वेध घेतला जातोय आणि अशा पद्धतीने षटकाची होते समाप्ती। 3 ओव्हरचा खेळ संपलाय चंदूजी आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 सरासरीने बॅटिंग करत असताना मौलिक 11 वाघबीळ टीमची धावसंख्या देखील दमदार आणि पार्टनरशिप देखील तेवढीच असरदार।
50 धावांची म्हणजे 51 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत कुणालजी. खूप चांगला खेळ, खूप चांगला पार्टनरशिप पाहायला मिळाली. आणि विशेष म्हणजे याही ओव्हरमध्ये केतन देखील आणि त्याचबरोबर नंदू देखील दोघांनी खूप सुरेख फलंदाजी केली आणि एक चांगली सुरुवात जी पाहिजे होती अति चांगली सुरुवात म्हणजे भक्कम पाया म्हणतो ना तो या ठिकाणी झालाय पहिल्या 3 ओव्हरमध्ये. आता ती वेळ आली आहे की याला आणखी पुढे न्यायचं म्हणजे आणखी वेगात फलंदाजी जर का इकडे झाली तर तुम्ही सुखरूप स्थळी जाऊ शकता. म्हणजे तसं पाहिलं तर क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सुरक्षित नसते आज सकाळी आपण पाहिलं, परंतु जर का इकडे 25-30 रन आल्या कुणालजी तर एक समाधानकारक स्थितीपर्यंत टीम जाऊ शकते. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग केली आहे 3 ओव्हरमध्ये 51 रन झालेत, परंतु आता विचार करावा लागेल टीम हिंदवी युवा प्रतिष्ठान काल्लेरला देखील. ते विचार करतात, त्यांनी टीम हर्डल बनवले, ते टीम मीटिंग घेतात, ते चर्चा करतात की या 2 ओव्हरमध्ये कमीत कमी धावसंख्येपर्यंत आपल्याला रोकावं लागेल वाघबे टीमला, अन्यथा सेकंड इनिंगमध्ये या रन करणं थोडंसं मुश्किल होऊ शकतं. परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये, या अगोदरच्या सामन्यांनी आपल्याला ते दाखवलंय. कारण या अगोदरचा सामना अगदी लीलया जिंकला नरे स्पोर्ट्स कासारवडवलीने, जो संघ संघर्ष करत होता पहिल्या मॅचमध्ये आई देवी वडू नवघर च्या विरुद्ध खेळत असताना. अगदी 1 रनने तो सामना त्यांनी जिंकला, त्यानंतर दुसरा सामना त्यांनी यशस्वीरित्या जिंकला. ते पुढच्या फेरीत आता दाखल झालेत. क्वार्टर फायनलची मॅच असेल यानंतरची मॅच. जो संघ जिंकेल तो मात्र खेळताना दिसेल नरे स्पोर्ट्स कासारवडवलीच्या विरुद्ध. आणि आणखीन एक संघ आपल्याला मिळेल जो सेमी फायनलमध्ये दाखल होईल या तिसऱ्या दिवसामध्ये. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंगसाठी आलाय मयूर पाटील. बॉलिंग माकवर आणि त्याच्या समोर बॅट्समन खेळताना दिसेल नंदू आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला केतन. तर नंदूनी या मॅचमध्ये आतापर्यंत रन केलेले आहेत 33. 11 बॉलमध्ये 33 रन. आणि यावेळेला फुलटोस बॉल पाठवलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. इट्स आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम षटकार. फलंदाजीतील जादू, त्याचं नाव वाघबीळचा नंदू. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. लाजवाब खेळ नंदू यांच्या माध्यमातून, नेत्रदीपक खेळ त्यांच्या माध्यमातून, अगदी प्रेमात पाडणारी बॅटिंग त्यांच्या माध्यमातून, दर्जेदार खेळ ते करत असताना आपल्या टीमसाठी. या षटकारानंतर धावसंख्या अजून फ्लाय होत असताना रन झाले 57. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न आणि ते मात्र बीट झालेत नंदू. अखेर एक डॉट बॉल येतो या ओव्हरमध्ये आणि आतापर्यंत त्यांनी रन केलेले आहेत 39. 39 रन नॉट आउट. आजच्या दिवसामध्ये 2 अर्धशतक पाहायला मिळाले चंदूजी आणि दोन्ही अर्धशतक एकाच मॅचमध्ये आले. मोनिशने अर्धशतक ठोकलं आणि केतन पाटीलने त्याला प्रत्युत्तर देत असताना चांगली मॅच झाली आजच्या दिवसामधली दुसरी मॅच आणि या मॅचकडून देखील अपेक्षा वाढल्यात. फुलटोस बॉल पुन्हा एकदा नंदू यांच्यासाठी. यावेळेला अंपायरचा इशारा येतो लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल आहे, त्यामुळे व्हाईट बॉल घोषित केला जाईल. रन होत्या स्कोरबोर्डवर 58. जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न मयूर यांचा, त्यामुळे दिशेवरचं नियंत्रण नव्हतं या बॉलवर आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. अंपायरचा सिग्नल आला हा व्हाईट बॉल असेल आणि या एक्स्ट्रा नंतर रन आता स्कोरबोर्डवर आकार घेत असताना 58. हाफ ट्रॅकर आणि यावेळेला तुटून पडलाय नंदू, स्क्वेअर लेगला उडवलाय आणि हा देखील बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. प्रेक्षकांनी सोडलाय झेल आणि ते 200 रुपये नक्की मिळणार नाहीत, परंतु 6 रन येतात नंदूच्या बॅटमधून. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे चंदू सर, हा प्रेक्षक झेल घेण्यासाठी किती आतुर होते, परंतु काऊ कॉर्नरला एक मात्र खेळाडू आहे प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. त्याने आतापर्यंत 1000 रुपये जिंकले त्या स्पर्धेमध्ये झेल घेत असताना. आणि तो तर सांगत असेल मुन्ना झुंड मे तो सुअर आते शेर अखेला आता है. यावेळेला आणखीन एक दमदार फटका आणि कॅच ड्रॉप प्रेक्षकांच्या माध्यमातून. बॉल सीमारेषा पलीकडे आणि नंदू यांचं अर्धशतक इथे पूर्ण झालंय. या स्पर्धेतलं हे आताच आजच्या दिवसातलं 3rd अर्धशतक म्हणता येईल आणि खूप दमदार बॅटिंग केली आहे नंदू यांनी. तर मेघनाथ गोंधळे यांच्याकडून गोवा टूर पुरस्कृत केलेला आहे नंदू यांच्यासाठी.
आयोजकांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक रवी रामकृष्ण गरज साहेब व अमर रामकृष्ण गरज साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक असेल नंदू यांच्यासाठी. अर्धशतकाबरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 70 रन स्कोरबोर्डवर. लाजवाब खेळी, पुलर लेनचा बॉल होता, ऑन ड्राइव्ह केला हलक्या हाताने, डीप मध्ये फिल्डर येतात, एक रन इथे मिळते. दुसरा रनचा प्रयत्न नंदूने केलाय, रन आउटची संधी परंतु नाही. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोन रन मिळतात नंदूच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 72. शेवटचा बॉल शिल्लक, 7 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मधला. एक मोठा उच्चांकाच्या दिशेने वाटचाल तर सुरू आहे चंदूजी या मॅच मध्ये. नंदू यांची लाजवाब बॅटिंग, 6 षटकार त्यांनी ठोकले, 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आलेत. काय बॅटिंग केली आहे. आणखीन एक फुलटोस बॉल, हा देखील गॅप मध्ये जातोय आणि हा बॉल जातोय वन बाउंस सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 76-76 आणि त्यापैकी 76 पैकी नंदूने धावसंख्या उभारली आहे आतापर्यंत या मॅच मध्ये. 57 रन नॉट आउट चंदूजी. जबरदस्त क्रिकेटचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जात आहे आणि या मैदानाचा अनुभव आणि वाघबीळ का या वाघबीळ नक्कीच नावाच्या भोवती खूप मोठं वलय आहे टेनिस क्रिकेटमध्ये. आज ती हुकूमत या ठिकाणी, म्हणजे वाघबीळ असं नाही की याच परिसरात जिंकलाय, ते मुंबईला जिंकलेत, ते नवी मुंबईत जाऊन जिंकलेत, ते रायगडात जाऊन जिंकलेत, ते भिवंडीत जाऊन जिंकलेत, ते अगदी मीरा भाईंदर वसई या परिसरात जाऊन देखील जिंकलेत. म्हणजे चौफेर वारू या वाघबीळ संघाचा पाहायला मिळाला आहे आणि आज जर पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग नो डाऊट. आणि त्याचमुळे की काय ठाणे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मेघनाथ गोंधळे म्हणजेच मेगा यांच्या माध्यमातून गोवा टूर पुरस्कृत केला गेलाय बॅट्समन नंदू पाटील यांना. आणि जर 75 रन या मॅचमध्ये नंदू यांनी केले तर मात्र थायलंड टूर दिला जाईल, म्हणजे परदेशात देखील तुम्ही जाऊ शकता जर 75 रन तुम्ही या मॅचमध्ये केले. लगातार 3 षटकारासाठी अविनाश पाटील यांच्या वतीने 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बॉल तयार, ओव्हर द विकेट. यावेळेला पंचांचा इशारा, फलंदाज बाद. नंदू यांना स्ट्राईक हवी होती आणि फलंदाज इथे आउट होतोय. केतन आणि अखेर ही पार्टनरशिप इथे ब्रेक होते आणि 76 रनची पार्टनरशिप इथे केली नंदू आणि केतननी. टीम मौलिक 11 वाघबीळसाठी चंदूजी. कुणालजी, या स्पर्धेतील सर्वात मोठी पार्टनरशिप वाघबी संघाच्या नावावर तो विक्रम नोंदवला जातोय आणि काय बॅटिंग केली केतन आणि त्याचबरोबर नंदू पाटील. आज एक अप्रतिम खेळी करून माघारी परत आहेत परंतु मनावर समाधान असेल कारण आज आपल्या गावासाठी काहीतरी उत्तुंग करू शकलो वाघबीळ. उत्तुंग तर केले आणि सर्वाधिक मोठी धावसंख्या ते उभारतील का आता यावर आपल्या नजर असतील कारण 86 ही सर्वाधिक मोठी धावसंख्या होती टीम आई देवी वडूनवगरने उभारलेली, कासर वडवलीने उभारलेली. 87 रनचं लक्ष होतं वडूनवगर या टीम समोर आणि त्यांनी जवळपास तेवढ्या रन केल्या. 1 रनने तो संघ तिथे पराभूत झाला, 85 रन त्यांनी देखील केल्या. म्हणजे आजच्या दिवसामध्ये काही घडलं आपण पाहिलं, प्रेक्षकांचं मनोरंजन झालंय, प्रत्येक मॅचमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. या अगोदरचा सामना थोडासा एकतर्फा रंगला, मनीष पाटीलने 27 रनची खेळी केली आणि नरेश स्पोर्ट्स कासर वडवली असंघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. मोनिश पाटीलने या अगोदरच्या मॅचमध्ये 22 बॉलमध्ये 63 केल्या, नेक्स्ट मॅचमध्ये 6 बॉलमध्ये 27 केल्या. काय बॅटिंग केली आज मोनिशने, प्रेक्षकांची मनं मात्र या मॅचमध्ये जिंकलेली आहेत नंदू पाटील यांनी. आजच्या दिवसातलं तिसरं अर्धशतक आपल्या समोर, तिसरा दिवस 3 अर्धशतक प्रेक्षकांनी पाहिलेत, म्हणजे आज बॅट्समनचा जलवा राहिला या खेळपट्टीवर. काल 2 हॅट्रिक, हुकूमत गाजवली बॉलर्सने, आज बॅट्समनचा जलवा तुम्ही पाहिला. 1 रन इथे कंप्लीट केली जाते बॅट्समन पंकज गोंधळेच्या माध्यमातून. सिंगलने खातं त्याचं उघडलंय, या सिंगल नंतर आता स्ट्रायकिंग एंडला आलाय बॅट्समन नंदू पाटील. 57 रनवर तो खेळतोय आणि 75 रन जर केला तर थायलंड टूर आहे, म्हणजे इथून तुम्हाला कमीत कमी 3-4 सिक्स मारावे लागतील. तीन षटकार मारले तर थायलंड टूर अगदी निश्चित आहे आणि भरपूर पारितोषिक. यावेळेला फटका हवेत आणि हा बॉल नक्की थायलंडला घेऊन जाईल नंदू पाटील यांना असंच वाटतंय.
बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, प्रेक्षकांनी सोडलाय झेल आणि रन मिळतील सहा षटकार चेंदूजी। क्या बात आहे, आणि पहिला तर आलाय त्यापैकी मी या ठिकाणी म्हणेल, दोन दोन टूर म्हणजे गोवा टूर देखील आणि थायलंड टूर देखील असेल। एक मोठा षटकार येतोय आणि या षटकाराने टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 83 रन, मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल 86 हा सर्वाधिक मोठा स्कोर होता नरेश स्पोर्ट्स कासार वडवलीचा। आता तो पार केला जाईल का टीम मौलिक इलेवन वाघबेच्या माध्यमातून। अजूनही भरपूर बॉल शिल्लक, शॉर्ट बॉल पुल केलाय, फिल्डर आहे बाउंड्री लाइनच्या अगदी 2 इंच आतमध्ये, झेल पकडलाय, परंतु बॅटिंग आवडली असेल तर नंदू यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत। वेल प्लेड, आजच्या दिवसातलं तिसरं अर्धशतक, स्पर्धेतलं चौथं अर्धशतक नंदू यांच्या नावावर। आज मोनीश ने देखील 63 रन केल्या, नंदू पाटील ने देखील 63 रन केल्या, मोनीश ने 22 बॉल मध्ये केल्या तर नंदू ने 19 बॉल मध्ये केल्या। ह्याच्या दिवसातला खेळातलं वैशिष्ट्य होतं चांगली बॅटिंग नंदू यांच्या माध्यमातून। आणि आता या ओव्हर मध्ये बॉल शिल्लक आहे, दोन टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 83। ज्ञान मैदानामध्ये खेळण्यासाठी गेलाय, मागच्या सामन्यामध्ये महत्त्वाच्या क्षणी ज्ञान ने एक षटकार ठोकला होता मिडविकेटला, पंकज गोंदळे ने 3 षटकार ठोकले होते, 7 बॉल मध्ये 20 रन केले होते। मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता पंकज गोंदळे ने, तो सध्या स्ट्रायकिंग इनला खेळतोय। आणि हा पहा अगदी त्याच थाटामध्ये त्याच शैलीमध्ये काय फटका सजवला, स्टँड अँड डिलिव्हर्ड, बॉल सीमारेषा पलीकडे, 7 धावांसाठी षटकार आणि हायएस्ट स्कोर झालाय या स्पर्धेतला। आणि तो स्कोर आहे मौलिक इलेव्हन वाघबीच्या नावावर त्यांनी रन केलेले आहेत 89 89। अजूनही शेवटचा बॉल शिल्लक, इथून जर षटकार आला तर 95 होतील, डॉट बॉल आला तर 89 राहतील, चौकार आला तर 93 होतील, पाहूया किती रन येतात लास्ट बॉलवर। सर्वाधिक मोठी धावसंख्या मात्र राहिली आहे मौलिक इलेव्हन वाघबीच्या नावावर, रवी रामकृष्ण घरत यांच्या चिरंजीवाच्या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय मौलिक इलेव्हन वाघबी। चांगलं क्रिकेट, हा बॉल सोडून दिलाय विकेट कीपरच्या हातामध्ये, पंच वळण घेतात, इट इज अ वाइड एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये, धावसंख्येत भर पडते, रन झालेले आहेत 90 90 कंप्लीट। अंपायर डिसिजन विल बी फायनल, डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल, तुम्हाला रिव्ह्यू घेण्याची संधी असेल फक्त रनआउट आणि त्याचबरोबर वेस्ट आय या बॉलसाठी। त्यामुळे शेवटचा बॉल अजूनही शिल्लक, टीमची धावसंख्या आहे 90 90 आणि शेवटचा बॉल फेस करताना दिसेल बॅट्समन पंकज गोंदळे, पहिल्या सत्रातला लास्ट बॉल। आणि आणखीन एक धमाका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल, 6 धावांसाठी आउट ऑफ द पार्क, 96 रन इथे कंप्लीट केलेले आहे टीम मौलिक इलेव्हन वाघबेने। आणि 97 रनचं लक्ष आहे टीम हिंदवी युवा प्रतिष्ठान काल्लेरच्या समोर 97 टू विन। कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया थोडंसं परिवर्तन, या पण ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आमचे साथी समालोचक आमचे परम मित्र चंद्रकांत शेटे चंदूजी यांचा आवाज। धन्यवाद प्रसाद मळवी यांच्या वतीने शेवटच्या बॉलवर जो षटकार ठोकला त्याच्यासाठी पंकज गोंधळे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्हाला या मॅच नंतर दिलं जाईल। त्यानंतर नंदू पाटील यांनी जे अर्धशतक ठोकलं यांच्यासाठी लीलाधर मनेरा यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आणि आयोजकांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि ते फायनल प्रेझेंटेशन मध्ये आपण देणार आहोत। तत्पूर्वी जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन, या पण ऐकूया चंदू शेटे सरांचा आवाज। धन्यवाद
धन्यवाद कुणालजी दाते सर, स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा। रामकृष्ण प्रतिष्ठान वागबी ठाणे आयोजित असणारी स्वर्गीय रामकृष्ण घरत स्मृती चषक 2021 मध्ये ज्या ठिकाणी आपण मागील 3 दिवस पाहत आहोत ग्रामीण क्रिकेट संघांचे सामने, या क्रीडा स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर अमरदादा रामकृष्ण घरत आणि त्याचबरोबर रविदादा रामकृष्ण घरत याच्या माध्यमातून एक उत्कृष्ट असं क्रिकेट सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे। टेनिस बॉल क्रिकेटचं आयोजन ज्यामध्ये 32 ग्रामीण संघांचा आणि 16 शहरी संघांचा सहभाग आपण पाहतोय। 7 दिवस रंगणारी ही क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेचा तिसऱ्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण मॅच, एका बाजूला मौलिक 11 वागबीड आणि दुसऱ्या बाजूला हिंदवी युवा प्रतिष्ठान कल्हेर। लक्ष मोठं आहे कारण विजयासाठी धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे, ते 97 धावांचं लक्ष असताना सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। क्रिकेटच्या खेळात कोणतंही लक्ष मोठंही नसतं आणि छोटंही नसतं। सकाळच्या सत्रात आपण पाहिलं 87 धावांचा पाठलाग करत असताना चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली। आपण ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका मॅचचा देखील सातत्याने दाखला देतो, ज्यावेळेला 434 धावांचा विक्रम झाला आणि तो पार देखील झाला। स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकातील 100 वर आव्हान असणारी नाशिक विरुद्ध मुंबई ती मॅच देखील, ज्यामध्ये मुन्ना शेखने बॅटिंग केली होती, ती देखील तुम्हा आम्हा सर्वांना नक्कीच आठवत असेल। म्हणजे मोठ्या लक्ष्यांचा पाठलाग देखील क्रिकेटच्या खेळात होऊ शकतो का? तर होऊ शकतो। तर आज अशीच एक मॅच या ठिकाणी रंगताना पाहिला मिळते, ज्या ठिकाणी वागबीची फलंदाजी खऱ्या अर्थाने बहरली। सुरुवातीला केतन, तदनंतर नंदू पाटील यांचा धमाका पाहायला मिळाला आणि पंकज यांनी देखील मात्र खूप चांगली कामगिरी त्या ठिकाणी केली आहे आणि 19 चेंडूमध्ये 63 धावांची एक लाजवाब खेळी या स्पर्धेमध्ये एक मोठी खेळी म्हणून ओळखली जाईल, त्या खेळीला आपण या ठिकाणी नक्कीच पाहिलं। तर हा होता पहिला डाव, परंतु दुसरा डाव अजून येणं बाकी आहे कारण सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होते। कुणाल तरे आणि नंदन पाटील की दोन्ही धडाकेबाज बॅट्समन काल्लेरसाठी याही अगोदर कित्येकदा चमकलेत, ज्यांनी काल्लेरला भिवंडीच्या क्रिकेटमध्ये नक्कीच एक चांगले दिवस दाखवलेत आणि आज पुन्हा नक्की एकदा त्यांना आपण पाहतोय। पॉवर प्ले किंग म्हणून देखील नंदन पाटील ओळखले जातात। तर आज पाहूया आज काल्लेर या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कसा करतील। नंदन पाटील पॉवर प्ले किंग म्हणून देखील ओळखले जातात, परंतु वागबीचे एक महत्त्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू पंकज गोंधळे यांना आपण गोलंदाजीसाठी पाहत आहोत। क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते। पॉवर प्लेच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये किती रन येतात त्यावर मॅचचं गणित अवलंबून असणार आहे कारण मोठ्या लक्ष्याचा ज्यावेळेला आपल्याला पाठलाग करायचा सुरुवातीपासून आक्रमक व्हावं लागेल। पॉवर प्लेच्या जे रिस्ट्रिक्शन आहे 38 सर्कलचं त्याचा फायदा घ्यावा लागेल आणि तो कशाप्रकारे नंदन पाटील घेत आहेत आणि कुणाल तरे घेत आहेत ते पाहायचं आहे। पंकज गोंधळे ज्यांनी शेवटच्या बॉलवर एक लांबच लांब, मी तर म्हणेल या स्पर्धेमध्ये जेवढे लांब षटकार गेले त्याच्यापैकी कदाचित सर्वात लांब असेल एवढा लांब षटकार त्यांच्या माध्यमातून मारला गेला। वागबीळ गावाचं खूप मोठं वैभव आहे, जसं वागबीळ या ठाण्यातील घोडबंदरमधील एक महत्त्वाचं गाव आहे, तसं जर पाहिलं गेलं तर वागबीळ टेनिस क्रिकेट जगतामध्ये देखील वागबीळ या नावाला खूप मोठं वलय आहे आणि आज तोच वागबीळीचा संघ मैदानात उतरलाय, एक मोठं आव्हान उभं ठेवलंय। परंतु भिवंडीचा काल्हेर हा संघ देखील त्यांच्या समोर उभा ठाकलाय। होते दुसऱ्या डावाला सुरुवात, पहिला बॉल टप्पा पडतोय लेंथवर, बॉल येतोय आतमध्ये, वळण घेतोय, वळसा घालतोय आणि जाईल थेट यष्टीरक्षकांच्या म्हणजे नंदू यांच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूने मात्र डावाला सुरुवात होते। पंकज यांच्या बॉलिंगचं वैशिष्ट्य नवीन बॉल देखील वळवण्याचं कसब प्रचंड आहे त्यांच्याकडे। यावेळेला बॉल वळवला जरूर, परंतु तिकडे आहेत क्षेत्ररक्षक। ही रणनीती होती, हे प्लॅनिंग होतं आणि मासा जाळ्यात अडकावा तसा हा पहिला खेळाडू मात्र त्या ठिकाणी सापडलाय। प्रॉपर प्लॅनिंग होतं, पहिला बॉल लेंथवर टाकला, त्याला वळण दिलं, दुसरा बॉल अखूट टप्प्याचा टाकला, फलंदाज मोठ्या फटक्याच्या मोहात पडला आणि तिकडे खेळाडू तैनात होता। नॉर्मली ज्यावेळेला पॉवर प्ले सुरू असतो तिकडे खेळाडू उभा असतो का? तर नसतो। हा पंकजने उभा केलेला खेळाडू होता। पंकजला माहिती होतं की मी बॉल कुठे टाकणार आणि मी मारले टाकलेला बॉल कुठे जाऊ शकतो, म्हणजे याच्यामध्ये गोलंदाज आणि कर्णधार या दोघांचंही कौशल्य आहे। कर्णधाराने गोलंदाजाच्या गोलंदाजीला साजेशी फिल्डिंग लावली म्हणून ही कॅच झाली। तर नंदनच्या रूपात एक मोठा धक्का तर या ठिकाणी मिळतोय। पहिले 3 दिवस जर पाहिलं तर खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय। प्रत्येक संघ तयारीनिशी दाखल झालाय या क्रीडानगरीमध्ये। रामकृष्ण प्रतिष्ठानची स्पर्धा
स्वर्गीय रामकृष्ण घरत स्मृति चषक आपण पाहत आहोत आणि प्रत्येकाला तो जिंकायचा आहे। मानाच्या ट्रॉफ्या प्रत्येकाला जिंकायच्या असतात। आपल्या गावाच्या ज्या गावदेवीच्या मंदिरात ट्रॉफी न्यायची असते। यावेला बिगिट, वाह काय फटका खेळला। ही ताकत आहे कालनेरची आणि भिवंडीची। येतोय षटकार, प्रणय आलेत आणि पहा आल्या त्यांनी धडाका सुरू केला आणि करावाच लागेल। ज्या वेळेला आपण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असतो आपल्याला आक्रमक सुरुवात करावी लागते आणि तीच या ठिकाणी होताना पाहिला मी। लांबच लांबवर एक फटका, यश मिळालं होतं परंतु त्याचा दबाव पहिल्या बॉलपासून झिडकारून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रणय पाटीलने केलाय। कुणाल तरे आणि प्रणय पाटील कालनेरसाठी मैदानाच्या आतमध्ये झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतील। एकाने पहिली बॅटिंग करायची, एकाने पहिली गोलंदाजी करायची आणि दुसऱ्यांदा दुसऱ्या डावात टोटली विरुद्ध। यावेळेला अखूट टप्प्याचा बॉल जास्त अखूट होता, त्याला मात्र फाईन लेगच्या दिशेने पाठवलंय। आणखीन एक ताबडतोड अंदाजात येतोय चौकार। कालनेर देखील हिंदवी युवा प्रतिष्ठान कालनेर ते देखील शांत बसणार नाही आहेत, धाव करतायत। स्कोर जर पाहिला तर 10 जाताना पाहायला मिळेल। यश मिळालं परंतु ते क्षणभंगूर होतं, लगेचच तो दबाव होता तो फलंदाजांनी झिडकारला। हेच करावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये, आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करावी लागतात। याही वेळेला खूप टप्प्याचा बॉल, याही वेळेला प्रहार आणि वन बाउन्स बॉल जाईल सीमारेषा पार। पहा 14 रन धाव फलकावर येताना पाहायला मिळत आहेत। जशाच तसं प्रत्युत्तर, पहिला बॉल चांगला होता, दुसऱ्या बॉलवर विकेट आली परंतु तदनंतर प्रणय पाटील पॅवेलियनमधूनच ठरून आले होते की कालनेर या गावाचं प्रतिनिधित्व आम्ही करतो आणि कालनेरचं आज नाव मात्र या ठाण्यामध्ये आम्हाला नक्कीच रोशन करायचं आहे, त्यासाठी आम्ही आलो आहे। मॅचचा रिझल्ट काही लागू दे, आम्हाला आमचे छाप या मैदानात सोडायची आहे, हाच इरादा त्यांनी केला आहे। 14 रन धावफलकावर आहेत पहिल्याच ओव्हरमध्ये। पंकज पुन्हा एकदा विचार करत असतील बॉल टाकायचा कसा, कारण प्रणय यांची बॅट बोलते। जे रिस्ट्रिक्शन आहे 30 सर्कलचं ते या ठिकाणी पहा, त्या दिशेने मात्र गोलंदाजी करण्याचा, त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच होईल। यावेळेला व्हाईट बॉल, दडपण 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 हे भल्या भल्यांवर येतं। चांगली फलंदाजी नाही आली तर झाली तर फलंदाजावर दडपण येतं, चांगली गोलंदाजी नाही झाली तर गोलंदाजावर दडपण येतं, तसंच फिल्डरच्या बाबतीत देखील असतं। याही वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र बॉलला खेळलं, फिल्डर तिकडे येतील, दोन्ही फिल्डर इकडेच होते परंतु प्रणय थांबायला तयार नाही आहे। प्रणयने एकच इरादा केलाय, एकच लक्ष त्याच्या डोळ्यासमोर आहे, कालनेर 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 गावाचं नाव समोर येताना पाहायला मिळत आहे। परंतु वाघबिळला देखील स्वस्थ बसून चालणार नाही आहे। रन मोठे आहेत परंतु तुम्ही पहा कशा पद्धतीने पाठलाग होतोय। स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी झालाय 19। पहिली ओव्हर संपल्यानंतर 19 धावा धाव फलकावर, म्हणजे जशाच तसं प्रत्युत्तर दिलं गेलंय। विजयासाठी 97 धावांची आवश्यकता करायची आहे, म्हणजे जी सरासरी पाहिजे जवळपास तिच्या तर पोहोचलेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु हे सातत्य ठेवावं लागेल। पहिल्या म्हणजे प्रमुख फलंदाज नंदन माघारी परतल्याचं दडपण कुठे येऊ दिलेलं नाही आहे आणि ते दडपण जुगारण्याचा प्रयत्न प्रणयने केला। कुणाल यांच्याकडे ती क्षमता आहे तर बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येते चेतन पाटील यांना। पहिल्या ओव्हरमध्ये आलेले आहेत रन, त्या रन रोखायच्या आहेत त्यासाठी गोलंदाजीसाठी येतील चेतन, परंतु रन करायचे आहेत याच्यासाठी असतील कुणाल। आज प्रेक्षकांची संख्या देखील लक्षणीय पाहायला मिळते। 5 आणि 6 तारखेला जर पाहिलं तर खुलागट महाराष्ट्र नव्हे तर भारतभरातून खेळाडू दाखल होतील या क्रीडानगरीमध्ये।
पहिलाच बॉल त्याच्यावर केलंय आक्रमण. पाहूया बॉलची लांबी किती आहे. ती जास्त नव्हती. खूप सारे फलंदाज त्याच दिशेत सापडलेत. मोजके काही वेळा त्या परिसरात षटकार गेला, अन्यथा कॅचेस झाल्यात. आणि पहा आणखीन एक फलंदाज त्याच दिशेने माघारी परत फटका खेळत असताना माघारी परत आहेत. कुणाल यांना माघारी परतावं लागत आहे. तर कॅच पकडली गेली, तणे यांच्या माध्यमातून पकडली गेली कॅच. तर चेतनला यांना पहिल्याच बॉलवर मिळतं यश. चेतन यांनी धावसंख्येला लगामही घातला आणि पहिल्या बॉलला विकेटही घेतली. परंतु स्ट्राईकवर आता येताना पाहिल्या मिळतील प्रणय पाटील. मागील मॅचमध्ये देखील चेतनने खूप चांगली कामगिरी केली होती. दोन विकेट घेतल्या होत्या, तीन विकेट घेतल्या होत्या. तर नवीन बॅट्समन हर्षल पाटील. आघाडीचे दोनही बॅट्समन माघारी परतलेले आहेत. आता मध्यक्रमावर जबाबदारी आहे. या टीमचा ढोलारा सावरायचा, त्याचबरोबर एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. अद्भुत असा क्रिकेटचा खेळ. क्रिकेटचा खेळ तुम्ही कसाही पहा, शहरी पद्धतीचा पहा, प्रोफेशनल पद्धतीचा पहा, ग्रामीण पद्धतीचा पहा, प्रीमियर लीग असेल एखाद्या सोसायटीचा पहा, तुम्हाला आनंद मिळतो. तो कशाही पद्धतीने पाहिलं तरी आपल्याला तो आनंद देतो. यावेळेला बिग हिट समोरच्या दिशेने. हा फलंदाज काहीतरी वेगळाच आहे. जे कोणी करत नाहीये ते हा फलंदाज करतोय. प्रणय पाटील जबरदस्त हिट पाहायला मिळत आहे. दडपण अजिबात घेत नाहीये आणि त्यांना माहिती आहे मला इकडे काहीतरी करायचं आणि जे काही करेल तो इतिहास होणार आहे. कारण या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्या बनवण्याचा मान जर कोणाला गेलाय तर तो मौलिक इलेव्हन वाघबिळला गेलाय. कारण त्यांनी 96 रन बनवलेत, 97 धावांचा एक मोठं लक्ष्य आहे. परंतु या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक फलंदाज असा मैदानात फलंदाजी करतोय जे मात्र तुटून पडलेत. एक षटकार तदनंतर लगातारचे तीन चौकार आणि तदनंतर षटकार, अशा पद्धतीने त्यांच्या बॅटिंगचं प्रदर्शन राहिलंय आतापर्यंत. फुलटॉस बॉल, खराब बॉल, कमी गतीने होता आणि याही बॉलला पाठवलाय फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे. षटकार पहा काय बॅटिंग केली जाते. लक्ष्याचा पाठलाग करत असताना दबावाला झिडकारून देत असताना हा फलंदाज गोलंदाज काय चुकी करतोय त्याची वाट पाहतोय. थोडासा कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न होता, लोअर फुलटॉस होता आणि याला फाईन लेगच्या दिशेने पाठवलं षटकारामध्ये. 25 रन धाव फलकावर आहेत. 31 सहा बॉल त्यांनी आतापर्यंत खेळलेले आहेत. 31 रन जे झालेत त्यापैकी 30 रन त्यांचे आहेत. कारण तीन षटकार आणि तीन चौकार, त्यात लगातार तीन चौकार देखील मारलेत. तिसरा षटकार लगातारचा मारला जाणार का हाच प्रश्न कायम आहे. कारण 31 रन धाव फलकावर आहेत. नाव आहे प्रणय पाटील, गाव आहे काल्हेर. आज आपल्या समोर जर पाहिलं तर वाघबीळ एक बलाढ्य टीम जरूर आहे. संकटात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे काल्हेर. परंतु प्रणय पाटील हे आशास्थान आहे या संघाचं. लगातार तीन चौकार मारलेत, लगातार तीन षटकार देखील मारणार का हाच फलंदाज. या वेळेला खूप चांगला फटका, गॅप तर शोधून काढलाय. षटकार नाही परंतु चौकाराच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. वा काय बॅटिंग केली जाते आणि कल्पकता देखील. आक्रमकता तर पाहायला मिळाली, आता कल्पकता पाहायला मिळाली. कारण कव्हरच्या दिशेने मारलेला चौकार पाहायला मिळाला. या फलंदाजाने अजून एकही बॉल डॉट गेलेला नाही आणि एकही सिंगल डबल देखील काढलेला नाही. प्रत्येक बॉल षटकार किंवा चौकारामध्ये परावर्तित केला आहे. स्कोर 35 आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. 35 रन धाव फलकावर आहेत. पॉवर प्लेच्या, मी मगाशीच म्हटलं होतं, पॉवर प्लेच्या दोन ओव्हरमध्ये किती रन येतात त्यावर मॅचचं गणित अवलंबून आहे. नक्कीच वाघबीळच्या 35 रन होत्या, परंतु इकडे पहिलं दुसरं षटक सुरू आहे आणि 35 रन ऑलरेडी झालेले आहेत. प्रणय यावेळेला मात्र कमबॅक केलं जातं चेतन यांच्याकडून. थांबवलं फलंदाज प्रणय यांना. खेळपट्टी आहे की आखाडा आहे, कारण सकाळी देखील पाहिलं तर तब्बल 10 ओव्हरमध्ये 170 रन पाहायला मिळाले होते. आज देखील याही मॅचमध्ये धावांचा पाऊस पडतोय आणि खूप चांगली खेळपट्टी त्यामुळे हे होऊ शकलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुलटॉस बॉल, याही वेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न सीमारेषेच्या पलीकडे जाईल का, तर हो तो गेलेला आहे. या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. तिसऱ्या पंचांची मदत सर कशासाठी आहे? बीमरसाठी.
डिसिजन नंतर सांगितलं जाईल भीमर साठी आणि सिक्स आहे का फोर ते त्यासाठी देखील षटकार आहे पंचांनी षटकार आणि खेळाडूंनी देखील म्हणजे वाघबेच्या खेळाडूंच्या खेळाडूवृत्तीचं देखील दाद देईल त्यांनी सांगितलं की हा षटकार आहे हा तर हा योग्य बॉल होता पंचांचा निर्वाळा येतोय परंतु दोन ओव्हर संपल्यानंतर कुणालजी रन पहा किती झालेत 41 रन धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे मैदानाच्या आतमध्ये असा एक फलंदाज आलाय तो आपल्या आयुष्यातील एक महान पारी या डावा नक्कीच या ठिकाणी खेळतोय नाव आहे प्रणय पाटील 9 बॉलमध्ये 40 रनची खेळी केली प्रणय पाटीलने आणि त्या 9 बॉल 40 रनमध्ये त्याने फक्त एक डॉट बॉल खेळलाय आणि उर्वरित सर्व बॉल जर पाहिले तर षटकार चौकार अशीच भाषा तो बोलत आलाय आणि प्रणय पाटील ज्या पद्धतीने खेळतोय मी तर म्हणेन त्याने जो कम्प्युटरची लँग्वेज असते जी कम्प्युटरची लँग्वेज असते 01 त्याला बायनरी कोड बायनरी डिजिट म्हटलं जातं ती लँग्वेजच त्यांनी बदलली आहे असं वाटतंय कारण GTCच्या माध्यमातून टेलिकास्ट केलं जात आहे आणि इथे त्याची मात्र बायनरी लँग्वेज आहे 6-4 काय बॅटिंग करतोय लाजवाब एखाद्या खेळाडूसाठी एखादी स्पर्धा लक्षात राहते तसंच मी म्हणेल त्यांच्यासाठी देखील राहील कारण संघ अडचणीत असताना परंतु वाघबिळला कमबॅक करावं लागेल या मॅचचे हिरो गोलंदाजीसाठी येत आहेत नंदू पाटील ज्यांनी 63 धावांची खेळी सजवली होती याच मॅचच्या पहिल्या डावामध्ये हिंदवी युवा प्रतिष्ठान पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर जरूर आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या बॉलवर जर पाहिलं तर पाईटच्या स्वरूपातील आणि एक रन अशा दोन रन या ठिकाणी येताना पाहायला मिळतील स्कोर जर पाहिला कुणालजी पुढे जाईल 43 यावेळेला एज घेतली जाते बॉल पाठीमागे जाईल 17 बॉलमध्ये 54 रनची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी चुरस नक्कीच पाहायला मिळेल एकतर्फी असं सुरुवातीला वाटलं होतं एकतर्फी मॅच होते की काय परंतु प्रणय या फलंदाजाने मात्र मॅचचं गणित बदलवलंय परंतु अजूनही संघर्ष कायम आहे फटकेबाजी करावी लागेल जर या मॅचमध्ये चुरस कायम ठेवायची असेल तर परंतु नंदू यांना चांगली बॉलिंग करावी लागेल वाघबिळसाठी यावेळी लॉफ्टमच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा व्हाईट बॉल पुन्हा एकदा घोषित केला जातोय अवंतरच्या रूपातील धाव मिळताना पाहायला मिळेल 44 धावा धावफलकावर आहे एक जबरदस्त मॅच जबरदस्त स्पर्धेमध्ये पाहायला मिळते मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना काल्हेर मैदानात झुंजतंय लढतंय जिद्दीने खेळतंय यावेळेला चांगला बॉल पहा वाईड लाईन पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न एक धाव तर घेतली गेली दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय दुसरीही धाव पूर्ण केली जाते रन दोन मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 46 धावांवर 51 रन अजूनही पाहिजे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी या ओव्हरमध्ये किती उपद्रव होतो त्यावर मॅचचं गणित अवलंबून असेल अशा प्रकारच्या मॅच जिंकल्या जाऊ शकतात का तर हो जाऊ देखील शकतात परंतु गोलंदाजी चांगली आहे वाघबिळची यावेळेला अतिशय वेगात बॉल काऊ कॉर्नरच्या दिशेने आपण पाहतोय एक रन तर घेतली गेली दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय बॉल खूप दूरवर परंतु एकाच रनवर मात्र समाधान मानावं लागतंय स्कोर जर पाहिला तर एकने पुढे जाईल तो जाऊन पोचतोय मात्र 47 तिसरी ओव्हर सुरू असताना अजूनही 50 रनची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे ताबडतोड बॅटिंग करावी लागेल दांडीगोल केली आहे हो या मॅचचा नायक मी आहे वाघबिळचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून माझ्याही नावाचं नक्कीच डंका पिटला जातो नाव आहे नंदू पाटील आणि गाव आहे वाघबिळ खूप चांगली बॉलिंग नंदू पाटील यांच्या माध्यमातून आणि कॉमेंट्रीमध्ये सध्या चंदू आणि मैदानामध्ये नंदू शाग आहे
खरोखर कमाल केली आहे नंदू यांनी आपल्या बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये. अशा प्रकारच्या इनिंग खूप म्हणजे एखादा खेळाडू अष्टपैलू कामगिरी ती खूप कमी वेळा कुणालजी पाहायला मिळते आणि आज ती या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रणय पाटील आहेत हे विसरून चालणार नाही. जोपर्यंत ते आहेत काही होऊ शकतं. नवीन बॅट्समन शैलेश आलेच जरूर. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी तिसरी मार्गस्थ असताना स्कोर जर पाहिला तर 47 आहे. उत्तरार्धात खूप साऱ्या धावा खर्च केल्या होत्या काल्लेरने, त्याचीच पडसाद या ठिकाणी पाहायला मिळाले. एक मोठी धावसंख्या उभी राहिली. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा एक रन त्या ठिकाणी घेतला जाईल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जाणार का? तर हो, कॉल दिलाय. प्रयत्नही होतोय आणि प्रयत्न दुसऱ्या धावेचा करत असताना आणखीन एक फलंदाज धावबाद. तेरा बॉलमध्ये कुणालजी 49 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. कुणालजी पूर्वी जर अशा प्रकारच्या मॅच आल्या की प्रतिस्पर्धी संघ मॅच सोडून देत असेल, परंतु अलीकडच्या आणि या हंगामातील तुम्ही काही मॅचेस आठवा, HK ट्रॉफी लोणीकन पुणेची मॅच आठवा, आदर्श ट्रॉफीतील करण मडवीची बॅटिंग आठवा किंवा जय वंजारिया माथेरानची बॅटिंग तुम्ही आठवा. या 2 ओव्हरला 59 हवे असताना देखील रन झालेले आहेत. 1 ओव्हरला 38 असताना करण मडवीने तो पनवेलला विक्रम केला आहे, तर अमोल घोडेकरने पुण्याला याच हंगामात 6 चेंडूत 36 धावांची आवश्यकता असताना विक्रम केला आहे. म्हणजे अलीकडचा काळ असा आहे, मॅच सोडायची नाही, शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं काही होऊ शकतं. आणि नक्कीच अनंत वाघ मॅगी देखील माथेरानची जी फायनल सेमीफायनल होती 6 चेंडूत 33 हवे असताना मॅच 1 बॉल 1 रनवर आली आणि टाय झाली. म्हणजे अशा प्रकारच्या मॅच या हंगामात आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत कुणालजी. त्यामुळेच की काय जोपर्यंत बॉल पडत नाही आणि याही मैदानाचा नक्कीच लौकिक काही वेगळा नाही आहे, अशा प्रकारच्या मॅच याही मैदानाने पाहिलेल्या आहेत. जाव्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा नंदू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. काल्लेरच्या विरुद्ध आज वाघबीळ स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे जरूर, फक्त नॉन स्ट्राइकर बॅट्समन त्याच्यावर देखील सर्वांच्या नजरा खेळलेल्या आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा बॉल आणि खूप चांगली ओव्हर, कारण या एखादा खेळाडू मॅचचा नायक असतो तसाच राहिला. 2 ओव्हरला 41 होत्या कुणालजी, परंतु या ओव्हरमध्ये 48 म्हणजे केवळ 7 रन आल्या आणि खूप प्रभावी कामगिरी नंदू यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 2 ओव्हरमध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. खूप चांगली बॉलिंग नंदू यांच्या माध्यमातून. पहिले बॅटिंग करत असताना अर्धशतक ठोकलं, 19 बॉलमध्ये 63 रन केल्या आणि त्यानंतर बॉलिंग करण्यासाठी आले त्यावेळेला 2 ओव्हरमध्ये 41 रन झाल्या होत्या. दबाव होता मौलिक 11 वाघबीळ या टीमवर आणि तो दबाव आता मात्र कुठेतरी कमी केलाय. बॉलिंग करत असताना नंदू पाटील यांनी फक्त 7 रनचं षटक टाकलं आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आता खूप मोठं लक्ष ठेवलंय. 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 49 आणि त्यामुळे हे षटक खूप महत्त्वाचं राहिलं. आणि आपण चर्चा करत होतो की भरपूर अशा स्पर्धा आपण पाहिल्या यंदाच्या हंगामामध्ये, अशा रन चेस झालेल्या आहेत, प्रयत्न करावे लागतील. प्रणयकडे स्ट्राईक आहे ही जमेची बाजू. परंतु चर्चा करूया या स्पर्धेच्या विषयी चंदूजी. 32 ग्रामीण संघांना प्रवेश दिलाय, 1 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. नक्कीच 1 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, तर द्वितीय क्रमांकाचं 50,000 रुपयाचं पारितोषिक आणि तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक या स्पर्धेमध्ये 25,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांच्या टीमचा सन्मान केला जाईल. मालिकावीर म्हणून देखील ग्रामीण गटामध्ये 1 लाख रुपये व आकर्षक चषक असेल, 10,000 आणि आकर्षक चषक असेल, कारण या स्पर्धेतील 10,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी इथे दिली जाईल मालिकावीरासाठी. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय 3,990 पहिल्या दिवशी ज्यावेळेला आलो आणि हा फॉर्म हातात पडला त्यावेळेला थोडासा आश्चर्याचा धक्का मला बसला की पहिल्यांदा मी असं पाहतोय की कुठल्या स्पर्धेमध्ये असं पारितोषिक ठेवलंय 3,990 आणि हा त्यानंतर मला समजलं की हा लक्की आकडा आहे आमच्या स्पर्धेचे आयोजक रवी रामकृष्ण गरत आणि अमर रामकृष्ण गरत, कारण यांच्या सर्व गाड्यांचे नंबर 3,990 आहेत. म्हणूनच कुणालजी उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि क्षेत्ररक्षक हे पारितोषिक 3,990 रुपयाचं आहे.
दुसऱ्या बाजूला शहरी संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत, जिथे 16 टीम या स्पर्धेमध्ये खेळतील. दिनांक 5 मार्च आणि 6 मार्च. या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, हे 2 दिवस कृपया चुकू नका या स्पर्धेमध्ये, कारण भारतातले दिग्गज खेळाडू म्हणजेच कृष्णा सातपुते देखील कदाचित या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येणार आहे अशी माहिती मगाशीच मला मिळाली आहे. तर 2 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 1 लाख रुपये. आणि मालिकावीर म्हणून त्याही गटामध्ये जर पाहिलं तर 25,000 पारितोषिक, आकर्षक चषक, उत्कृष्ट गोलंदाज 10,000, आकर्षक चषक, उत्कृष्ट फलंदाज 10,000, आकर्षक चषक आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर 3,990 रुपयाचं पारितोषिक. या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य आहे, कारण ही स्पर्धा पहिल्याच पर्वात कुणालजी जरी असेल तरी सर्वांचं मनं जिंकून घेते. खूप चांगलं भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी पुन्हा एकदा 2 ओव्हर बाकी आहेत आणि 49 धावांची आवश्यकता आहे, 12 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. बॅटिंगसाठी आपण पाहू शकता प्रणय पाटील यांना. तनय गोंधळे गोलंदाजीसाठी सज्ज होतील. त्यांच्यावर अविनाश पाटील यांच्याकडून जर लगातार 3 विकेट घेतल्या गेल्या, हॅट्रिक घेतली गेली तनय यांच्याकडून, तर तनयला 4,000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि कमिटीकडून देखील 1,000 पारितोषिक असेल. पहिला बॉल त्याच्यावर आक्रमण केला गेला आणि पहिल्याच बॉलवर सांगतोय, हो मी प्रणय पाटील अजूनही मैदानात आहे. प्रहार तर केले जाणार, षटकार संधूजी 49 पाहिजे होते, म्हणजे 8 षटकार. षटकारांच्या परिभाषेत आपण आता चर्चा करू शकतो की 8 षटकार मारायचे आहेत. पहिला षटकार मारलाय, 7 मारले तर जिंकू शकतो संघ काल्लेर, आणि ते 7 षटकार वाचवायचे असतील तर मात्र योग्य लाईन आणि लेंथवर तुम्हाला भरोसा दाखवण्याची आवश्यकता आहे. मॅच अजून संपलेली नाही आहे, मॅच ऑन. इतिहास असेच घडतात कुणालजी, ज्या वेळेला संघ संकटात असतो त्यावेळेला आपण खेळतो इतिहास घडतात. वाघबीचा संघ देखील बलवान आहे, तनय खूप चांगले गोलंदाज आहेत, परंतु समोर जर पाहिलं तर तनय गोलंदाजीसाठी आहे, परंतु प्रणय फलंदाजीसाठी आहेत. आणि तनय आणि प्रणयमधील हे युद्ध या ठिकाणी रंगले जरूर. पहिल्याच बॉलवर तनयवर हल्ला चढवला प्रणयने, धावा काढल्या गेल्या 6. येतोय षटकार, अजूनही या मॅचला 11 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. एक तुफानी अंदाजात बॅटिंग केली या खेळाडूने, नाव आहे प्रणय पाटील, 49 धावांवर बॅटिंग करतायत. आणखीन एक बिग हिट, यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आणि काय कॅच घेतलीये, कॅच नाही तर मॅच घेतली या ठिकाणी म्हणेल. आतापर्यंतची एक या स्पर्धेतील सर्वाधिक मन जिंकून घेणारी खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि कुठेतरी माझ्या मते दोन्ही म्हणजे चाहते वाघबीज असतील त्यांनाही थोडीशी हुरूर लागली असेल. एक चांगली खेळी करणारा खेळाडू माघारी परततोय. आणि प्रेक्षका हो, प्रणयची खेळी आवडली असेल तर त्यांच्यासाठी देखील टाळ्या होणं गरजेचं आहे, कारण नक्की झुंजले, झुंज दिली आणि ताबडतोड अंदाजात वाघबीळसारख्या बलाढ्य बॉलिंग अटॅकवर हल्ले केले होते त्यांनी. वेल प्लेड प्रणय. आणि त्यासाठी आपण पाहतोय वाघबीळचे जरी प्रेक्षक असले तरी देखील ते टाळ्यांचा गजर करतात, कारण प्रेक्षकांना देखील माहिती आहे ज्या पद्धतीने इथे खेळ केला प्रणयने, लाजवाब खेळ, हा टॉपेज घेतला आणि फाईन लेगला खूप चांगला जजमेंट भरलेला झेल पकडला. आणि हा बॉल तसं जर पाहिलं तर थोडासा त्याच्या रडारमध्येच होता, परंतु टॉपेज लागल्यानंतर चांगला झेल पकडला चंदूजी. झेलाचंही कौतुक होणं गरजेचं आहे, कारण तसं जवळ नव्हतं, थोडंसं दूर होता आणि खूप चांगला झेल त्या ठिकाणी घेतला गेला. मॅच थोडंसं हायसं वाटलं असेल वाघबी संघाला, कारण ज्या पद्धतीने तुफानी अंदाजात बॅटिंग करत होते अशा प्रकारच्या खेळी सारख्या होत नसतात, परंतु ही खेळी थांबवण्यात यशस्वी झाले. 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 43 धावांची आवश्यकता. बॅटिंगसाठी स्ट्राईकवर आपण पाहू शकता कामेश बागेश. फुलटॉस बॉल खराब होता आणि याही बॉलला पाठवलं जात आहे सीमारेषेच्या पलीकडे. काल्लेर काही ऐकायला तयार नाही आहे. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु आम्ही लढणार, आम्ही झुंजणार, आम्ही फाईट करणार, आम्ही आमच्या गावाच्या नावासाठी खेळणार जरूर. प्रणय गेला म्हणून काय झालं, भागेश मैदानामध्ये आहे. भागेश हेच सांगतोय, शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाही आहे. आम्ही संघर्ष करू, जरी हा सामना कुठलाही संघ पराभूत हो, कुठलाही संघ जिंको, परंतु क्रिकेटचा विजय आतापर्यंत झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. चांगला संघर्षमय सामना तुम्ही अनुभवताय, पैसा वसूल मॅच आपल्या समोर रंगते. आणि प्रणय आउट झाल्यानंतर भागेशच्या बॅट मधून येतोय षटकार. लीलाधर मणेरा यांच्याकडून हॅट्रिक साठी 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल, म्हणजे बरीचशी पारितोषिक हॅट्रिक साठी आहेत, परंतु 9 बॉल मध्ये 37.
याही वेला समोरच्या दिशेने गॅप मध्ये स्ट्रोक खेळलाय का, परंतु एक रन घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी ही धाव पूर्ण केली जाते. झुंज काय असते ना कुणालजी, या मॅचमध्ये काल्हेरने दिली आहे 97 धावांचा पाठलाग आणि प्रमुख फलंदाज सुरुवातीला नंदन बाद झाल्यानंतर बॅकफूटला गेले नाहीत, ते मात्र सातत्याने लढत राहिले. वाघबीजसारख्या बलाढ्य संघाच्या विरुद्ध सामना आहे जरूर, परंतु त्यातही छाप सोडली किंदवी युवा प्रतिष्ठान काल्हेरने. मॅच मात्र खूप प्रेक्षकांना चांगली मॅच पाहायला मिळते हे मात्र नक्की, कारण 62 धावा झाल्या आहेत. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 8 बॉल आणि 35 रनची आवश्यकता आहे. 97 या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना काल्हेर भिवंडी, खूप खराब बॉल, फुल टॉस होता, याला मात्र परावर्तित करण्याचा प्रयत्न मोठ्या फटक्यामध्ये झाला होता. आणि बीमरसाठी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली गेली आहे. पव्या, निर्णय काय होतो याची प्रतीक्षा असेल. हा बीमर होता का, फुलटॉस बॉल कमरेच्या वर होता का, हे याची पडताळणी केली जाईल. तिसरे पंच त्या ठिकाणी पडताळणी करतायत आणि जो निर्णय, चला टॉससाठी यायचं आहे यानंतरच्या मॅचसाठी. नरे स्पोर्ट्स कासार वडवली, आपण संगणक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. पाहूया निर्णय काय येतोय, निर्णयाची प्रतीक्षा. नो बॉल, बॅट्समन रनआउट आहे, नो बॉल. नवीन बॅट्समन मैदानात गेले, परंतु रन मिळेल कुणालजी आणि बॉल देखील राहणार आहे. हा, एक रन नोचा आणि एक रन धावून काढलेला, म्हणजे अशा दोन रन मिळतील. खेळाडू धावबाद झाला दुसरे रन घेत असताना. अजूनही 8 बॉल आणि 8 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. या मॅचमधील गुड काही संपायला तयार नाही आहे कुणालजी. पहा, रन येत आहेत आणि 97 धावांचा पाठलाग करत असताना काल्हेरची झुंज देखील तेवढी चांगली आहे. नंदू पाटील या मॅचचे खऱ्या अर्थाने हिरो, परंतु प्रणय पाटील हे देखील आणखी एक हिरो याच मॅचमध्ये आम्हाला पाहायला मिळाले. 8 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. फुलटॉस बॉल, त्याला मार्गस्थ केलं जात आहे. पहा, ही मॅच ऑन आहे. काय होणार या मॅचमध्ये याचीच चिंता प्रत्येकाला पाहायला मिळते. पुन्हा मॅच 4 पुढे जाताना पाहायला मिळते. 29 धावांची आवश्यकता अजूनही. संधूजी पहा, 29 रनची आवश्यकता आहे 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि हा बॉल खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. या बॉलवर जर मोठा फटका आला तर लास्ट ओव्हरमध्ये गेम इज ऑन. तेच पाहायला मिळतंय कुणालजी, अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे ती. 7 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. एका बाजूला काल्हेर, दुसऱ्या बाजूला वाघबीळ, यांच्यातील लढत आपण आज या ठिकाणी पाहतोय. रामकृष्ण प्रतिष्ठानची ही स्पर्धा आणि त्यात सुरू असणारी एक महत्त्वपूर्ण मॅच आपण आज पाहत आहोत. यावेळेला फुलटॉस बॉल, त्याला इनसाइड आउट समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तिकडे आहेत फिल्डर, परंतु या फुलटॉसचा नक्कीच फायदा घेऊ शकले नाही आणि बाद होत आहेत फलंदाज. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेली ज्या ठिकाणी 29 रनची आवश्यकता आहे. आता थोडासा हा सामना लांबला आहे, त्याचं कारण आहे 29 रन राहिल्यात शेवटच्या ओव्हरमध्ये, म्हणजे कमीत कमी 5 षटकार मारावे लागतील. अशक्य असं आव्हान तर नक्की म्हणता येईल, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे आणि प्रयत्न करावा लागेल. परंतु हा फटका थोडासा चुकीचाच खेळला बॅट्समन,
परंतु मी कौतुक करेन मौलिक इलेवन वाघबीळच्या बॅट्समनचं, एक मोठी धावसंख्या त्यांनी उभारली, खास करून नंदू पाटील यांनी बॉलिंग देखील त्यांनी चांगली केली, फक्त 7 रन त्यांनी खर्च केल्या आणि तिथूनच धावसंख्येवर अंकुश लगवला टीम मौलिक इलेवन वाघबीळने हिंदवी युवा प्रतिष्ठान काल्लेरच्या विरुद्ध खेळत असताना। तर जबत मॅचच्या दिशेने मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे। क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही, त्यासाठी तुम्हाला फाईट करावी लागते। गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आपण पाहू शकता नंदू पाटील यांच्या हातात पुन्हा एकदा चेंडू सोपवण्यात आलाय। वाघबीळ स्टार ज्या गावाला टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं वलय आहे, गेली कित्येक वर्ष या गावाचं नाव आदराने संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या दुनियेमध्ये घेतलं जातं, नाव आहे वाघबीळ। तर दुसऱ्या बाजूला भिवंडीतील एक महत्त्वाचं गाव काल्लेर, ते देखील त्यांना झुंज देत आहे शेवटच्या षटकातील मॅच। पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर केलंय आक्रमण, परंतु तिकडे पकडली जाते कॅच। नंदूचा आजचा दिवस आहे, पहा नंदू घेत आहेत आणखीन एक विकेट। खूप चांगली कॅच घेतली आहे, त्यांचे कौतुक करावं लागेल। स्वतःला बॅलन्स केलं, बॉल वाऱ्याच्या झोताने आतमध्ये येणार आहे त्याचा अंदाज घेतला आणि खूप बॅलन्स कॅच त्यांच्या माध्यमातून घेतली गेली। हेमराज येत आहेत नवीन बॅट्समन, परंतु नंदू आपल्या गोलंदाजीने प्रभावित करतायत। या संपूर्ण मॅचवर चालली ज्यांची जादू, त्यांचं नाव नंदू। आणि याही वेळेला पहा ब्लॉकमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी झाला आहे, एक रन त्या ठिकाणी। आता मॅचमधील औपचारिकता, तर कासरवडवली टीम देखील या ठिकाणी उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळते। औपचारिकता मॅच मधील, कारण ज्या पद्धतीने फाईट चांगली दिली, प्रणयचं कौतुक करावं लागेल। प्रणय जोपर्यंत मैदानात होते ही मॅच ऑन होती, प्रणयचं बाद होणं मॅचचं पारडं बदलून गेलं। परंतु मोठ्या धावसंख्येमध्ये देखील चुरस काय असते, मोठी मॅच काय असते, ते देखील काल्लेरच्या या खेळाडूने दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। स्वर्गीय रामकृष्ण गरज स्मृतीचषक 2021 आपण पाहत आहोत। आज तिसऱ्या दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। यानंतर देखील एका मोठ्या मॅचची प्रतीक्षा आपल्याला असणार आहे। कासार वडवली सज्ज आहे, कोणाच्या विरुद्ध खेळणार ते मात्र बाकी आहे। अरे स्पोर्ट्स कासार वडवली अगोदरच तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन दाखल झालेत, यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न परंतु असफल ठरतोय। मॅच मधील औपचारिकता बाकी आहे, काल्लेर संघांनी मात्र गोलंदाजी थोड्याशा चुका त्यांच्याकडून झाल्या, त्या या ठिकाणी आता त्यांना नक्कीच कळत असतील। आघाडीचे दोन्ही फलंदाजांकडून आणखी काही रन होणं गरजेचं होतं, प्रणयला 7 गरजेचं होती, ती मात्र मिळाली नाही। परंतु प्रणयने खेळली 49 धावांची खेळी, सर्वांना प्रभावित करून गेली जरूर, परंतु नंदू हे या मॅचचे नायक राहिले। याही वेळेला जर पाहिलं तर लोअर फुलटॉस बॉल होता ऑनसाईडच्या दिशेने, मात्र त्यांना चौकारीत परावर्तित केलं गेलं आणि आता मात्र वाघबीळ संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय। मौलिक इलेवन 2 विकेटही कुणालजी घेतल्या आणि 63 धावांची खेळी केली नंदू यांनी। मौलिक इलेवन वाघबीळ, एक सुरुवातीला संघर्ष पाहायला मिळाला, परंतु नंदू पाटील या सामन्याचे नायक, या सामन्याचे हिरो। मौलिक इलेवन वाघबीळ विजय प्राप्त केला जातोय आणि या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये काल्लेर संघाला मात देत असताना मात्र पुढच्या फेरीत दाखल होत आहेत। यानंतर एक महत्त्वपूर्ण मॅच असेल वाघबीळ विरुद्ध कासार वडवली, पुन्हा एकदा 2 बलाढ्य संघांमधील संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल। तर नरेश स्पोर्ट्स कासार वडवली विरुद्ध मौलिक इलेवन वाघबीळ अशी लढत म्हणजे आजच्या दिवसातील शेवटची लढत काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु या मॅचचे नायक आपल्याला असतील ते मात्र नंदू पाटील, ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे। तर कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आमच्या बदल होईल।